ब्रेक नंतर एक चिंताजनक बातमी आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटमुळे महामारीची तिसरी लाट ही फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. IIT बॉम्बेच्या डेटा सायंटिस्ट टीमनं हा दावा केलाय. तज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या ही दररोज 1 ते 1.5 लाखांपर्यंत जाऊ शकते. नव्या व्हेरियंटमुळे नवीन शंका निर्माण झालेल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून येत असलेल्या प्रकरणांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे असं मत स्टडी टीमनं व्यक्त केलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत. सुशांत, काय अधिक अपडेट्स आहेत? आपण बघतोय नव्या व्हेरियंटचा धोका आता आपल्या देशाला देखील होण्याची शक्यता आहे. कारण आपण जी माहिती मिळते IIT ने जी माहिती दिली आहे त्यानुसार फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट भारतात येण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये दररोज जी रुग्णसंख्या आहे ती 1 ते 1.5 लाखांच्या घरात जाऊ शकते. त्यामुळे कुठेतरी ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. कारण आपण बघतोय पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा आपल्या महाराष्ट्राला बसला. देशात देखील सर्वाधिक रुग्ण होते. त्याचाच आता तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात येईल असा दावा केला जातोय. त्यामुळे कुठेतरी आता प्रशासन देखील आधीपासूनच सतर्क झालेले आपल्याला पाहायला मिळतंय. केंद्राने देखील केंद्रीय आरोग्य विभागाने देखील आता या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी म्हणजे जी येऊ घातलेली तिसरी लाट आहे त्याला रोखण्यासाठी आता बैठकांचं सत्र सुरू केलंय. त्याच धर्तीवर आपण बघतोय महाराष्ट्रात देखील आतापासूनच प्रशासन कुठेतरी खबरदारी घेत आहे. आणि याचमुळे काल देखील आपण बघितलं टास्क फोर्सने बैठक घेतली. जर ही तिसरी लाट आपल्या देशात आली आणि विशेषतः महाराष्ट्रात आली तर ती येण्यापासून कशी रोखू शकतो यासाठी खरं तर आतापासूनच प्रयत्न केले जात आहेत. कारण आपण बघितलं दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक फटका हा आपल्या महाराष्ट्राला बसला. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आणि तेही शहरी भागात आढळले. त्यामध्ये आपण बघतोय पुणे असेल मुंबई असेल या भागात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्याचाच आता तिसऱ्या लाटेचा हा धोका म्हटला जातोय. फेब्रुवारीमध्ये ही तिसरी लाट येणार आहे त्यामुळे कुठेतरी आता केंद्रीय आरोग्य यंत्रणा असेल किंवा राज्यातली आरोग्य यंत्रणा असेल आता सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला. अगदी सुशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.